जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचने 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 झाले हो साजन तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनुनी विठ्ठली आवडी मनुनी विठ्ठली विठ्ठली आमणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल रखुमा देवी मर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा
तोहा माधव बनवा तोहा माधव बनवा तोहा विठल रेवा तोहा विठल रेवा हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम पहाती गौळणी पहाती गौळणी पहाती गौळणी पहाती गौळणी पालती दुधाने तवती पालती दुधाने तवती पालती दुधाने तवती पालती दुधाने पालती दुधाने तवती पालती दुधाने मनती नंदाचिया पूरे मनती नंदाचिया पूरे मनती नंदाचिया पूरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे चोरी केली खरे आजी चोरी केली खरे तया विन नासी तया विन नासी तया विन नासी रे दुसरिया ऐसी नरे दुसरिया ऐसी नरे दुसरिया ऐसी नरे दुसरिया ऐसी नवे दुसरिया ऐसे नवे दुसरिया ऐ मनती नंदाचिया मनती नंदाचिया मनती नंदाचिया मनती नंदाचिया पूरी आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे चोरी केली खरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला तिने अगुण आणिला 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 मनती नंदाचिया मनती नंदाचिया पुरी मनती नंदाचिया आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे चोरी केली खरे आजी चोरी केली खरे ढोपार फुमाई ढोपार फुमाई ढोपार दोबार घुमाई 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 दोबार जय 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 दोबार घुमाई दोबार पहाती गौळणी
पाहाती गौणनी नैना पाहाती गौणनी पाहाती गौणनी पाहाती गौळणी गौळणी पाहाती 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 गौळणी तब ती पालती दुदानी दुधानी मनती नंदा चिया पोरे मनती नंदा चिया पो मनती नंदा चिया पोरे मनती नंदा चिया पो तवते पालते दुधानी तवते पालते दुधानी मनती नंदाचिया पोरे मनती नंदाचिया पोरे मनती नंदाचिया पोरे मनती नंदाचिया पोरे आज तोरी केली खरे आज तोरी केली खरे आज तोरी केली खरे आजी तोरी के लिख रे ना तोरी के लिख रे आजी तोरी के आजी तो खरे खरे आ
जोरी के निखरे आज जोरी के निखरे मनती नंदा जिया बोरे मनती नंदा जिया बोरे मनती नंदा जिया बोरे मनती नंदा जिया विठ्ठल 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 पहाती गवळणी तवती पालती दुदानी म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी तया विन नासी नभे दुसरी आयसी म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला तेने अगुना निला म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनींद्रैः
समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्येषु हासनस्थं पदां भोज तेजस्पुरदे प्रदेशं विधिन्द्रादि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरात् नमो ज्ञानेश्वरात् नमो ज्ञानेश्वरात् नमो नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि जोगं सिरसा गुरुंतं। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेरु। पाहती गवळणी तवती पालती दुदानी, म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामिरुष्प्रिय तुकोबराय यांचा हा चार चरणाचा असून काल्याच्या प्रसंगातील आहे। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा माऊली आश्रमवर अखंड हरिनाम सप्ताह चतुर्थ दिनी अखंड हरिनाम सप्ताह, त्यातली ही काल्याची म्हणजे महाप्रसादाची सेवा सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। अगदी थोड्या वेळामध्ये अल्पशा वेळामध्ये या अभंगावर ज्ञानोबराय तुकोबराय मला जशी सद्बुद्धी देतील तसं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार। विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव उपकारा भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात पुण्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला मला प्राप्त झालाय। काल्याचं कीर्तन म्हणजे हे महाप्रसादाचं कीर्तन आहे। कशाचं कीर्तन आहे? काही लोक बोलता बोलता असं म्हणून जातात की काय 7 दिवस नाही कीर्तन ऐकलं तरी काल्याचं कीर्तन ऐकलं तरी तेवढंच पुण्य भेटतं। ही म्हण ज्यानं काढली ती चुकीचीच वाटते मला तरी। असं कसं होऊ शकतं महाराज? 7 दिवस घरी झोपायचं आणि काल्याचं कीर्तन ऐकलं की लोक म्हणतात नाही 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 महाप्रसाद घेतलं की तेवढंच पुण्य लागतं। अजिबात नाही। व्यवहार असा सांगतोय, 30 तारखेला प्रत्येकाचं पेमेंट होतं म्हणजे पगार होतो, बरोबर आहे का नाही? शिक्षक लोकांचा पगार का हो 30 तारखेला होतो। मग 30 तारखेला जर तुमचा पगार तुम्हाला घ्यायला जायचा असेल तर पहिले 29 दिवस तुम्हाला काय करावं लागतं? हजेरी लावावी लागते, काम करावं लागतं। 29 दिवस जर तुम्ही घरी झोपले आणि 30 तारखेला पगार आणायला दिले, तुमचा बाप देईल का पगार तुम्हाला? जसं व्यवहारामध्ये त्या गोष्टी जमत नाही तसं ती रूल्स परमार्थामध्ये
अजिबात आणायचे नाही. चार पाच दिवस जशी जशी जमल तशी तशी प्रत्येकाने सेवा करायची, कोणी अन्नदान करायचंय, कोणी टाळ वाजवायचा, कोणी विणा वाजवायचा. आणि सप्ताहामध्ये कोणतीही सेवा तेवढीच पुण्यवान आहे. काही लोक म्हणतील कीर्तन करायला जास्त पुण्य लागतं, हजर तुमचा गोड गैरसमज असेल तर सोडून द्या. कीर्तन करणाऱ्याला जेवढं पुण्य लागतं त्याच्यापेक्षा पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला तेवढंच लागतं. आणि पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला जेवढं पुण्य लागतं तेवढंच विणा घेणाऱ्याला लागतं, विणा घेणाऱ्याला जेवढं लागतं तेवढं टाळ वाजवणाऱ्याला लागतं, टाळ वाजवणाऱ्याला जेवढं लागतं तेवढंच अन्नदान करणाऱ्याला असतं. सर्वांना प्रत्येकाला जशी जशी जमल तशी तशी सेवा करायची. कोणी टाळ्या वाजवायच्या, कोणी विणा घ्यायचा, कोणी टाळ. नाही कोणाला वेळ भेटेल त्यांना अन्नदान करायचं, नाही कोणाला जमल त्यांना थोडी देणगी द्यायची. प्रत्येक सेवा प्रत्येकाला शक्य होत नाही. आणि नाही काही तुम्हाला जमलं तर काड्या करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. म्हणजे चांगला सप्ताह चालू असेल त्याच्यात काड्या करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. आणि त्या सेवा जर तुम्ही केल्या तर मग काल्याच्या दिवशी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. वारकरी संप्रदायाची काही परंपरा आहे. पहिल्या दिवशी कीर्तन, तसा हा नियम अलिखित आहे, कुठं लिहिलेलं नाहीये. पण पूर्वी लोकांनी जी परंपरा घालून दिलेली आहे, जुन्या लोकांनी जी परंपरा घालून दिलेली आहे, त्या परंपरेचं अनुकरण करणं हे संप्रदायाचं कर्तव्य. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता, मार्ग दावणी गेले आधी पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नामपर अभंग घ्यावा, सातव्या दिवशी कीर्तनकाराने मागणीपर अभंग घ्यावा, आणि काल्याच्या कीर्तनकाराने बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्या चरित्राचा उच्चार करायचा महाराज सांगतात. ए दसे चरित्र केले नारायणे, ए दसे चरित्र केले नारायणे, ए दसे चरित्र केले नारायणे, त्याचा उच्चार करायचा आहे. प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा आचार करायचा आहे, आचरण करायचंय, आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचं. पण मानवी देहाची सगळ्यात मोठी खंत ही आहे, ज्याचं आचरण सांगितलंय त्याचा उच्चार करतोय मनुष्य, आणि ज्याचा उच्चार सांगितलाय त्याचं आचरण करतोय. भगवंताच्या लीला तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसाला काय करणार आहे, बाकीचं काहीच लक्षात नाही लोकांच्या, फक्त भागवतातलं एकच लक्षात आहे. तुमच्या भगवान श्रीकृष्णाने 16108 बायका केल्या, आम्ही 1-2 केल्या तर अजिबात नाही. कारण बायका करण्याबद्दल माझं दुमत नाही, तुम्ही 1000 करा. पण तो 6 दिवसाचा असताना भगवंतानं पुतणीचं विष पिलं होतं, तुम्ही थोडं एंडोसल्फान घेऊन पहा. थोडं थे काय ते थायमिट का काय म्हणतात ते थोडं घ्या, चहा उकळून प्या, म्हणजे खूप चांगलं असतं ते शरीरासाठी. मग त्याच्यातून जर तुम्ही जगले मग ह्या भानगडीत पडा. तसे ह्या भानगडीत पडू नका, आपण भाग्यवान आहोत दादा. जो अधिकार जर देवतांना प्राप्त झाला नाही तो जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर या संधीचं सोनं प्रत्येकाने केलंच पाहिजे. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले. महाराज हे अमृत आहे, तुम्ही राजा परीक्षितीला पाजा.
राजा परीक्षित अमर होईल आणि ते भागवत अमृत तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळी शुकाचार्य भगवान स्वर्गातील देवांना म्हणतात, क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक्व मनीर महान. कुठं स्वर्गाचं अमृत आणि कुठं भागवत अमृत, दोघांची बरोबरी होणार नाही. शुकाचार्य सांगतात, सुरानामपि दुर्लभा. सुरा म्हणजे देव. देवांना जी गोष्ट दुर्मिळ आहे ती जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर महाराष्ट्रातल्या नव्हे विश्वातल्या प्रत्येक माणसाने या संधीचं सोनं केलं पाहिजे. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा. मृत्युलोके मा मृत्युलोकी भावा जन्म अमा, जन्म अमा, मृत्युलोकी भावा जन्म अमा, जन्म अमा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, मृत्युलोकी भावा जन्म अमा, मृत्युलोकी भावा जन्म अमा. मृत्युलोकामध्ये जन्म घेण्यासाठी तरसतात, कारण की इतलं महत्व त्यांना कळालंय. मी नेहमी सांगत असतो, काही ना नरदेव मिळाला नाही कळाला नाही एक, काही ना मिळाला पण कळाला नाही दोन, आणि काही ना कळाला पण मिळाला नाही तीन. एवढं सुंदर नियोजन आपण सर्व मंडळींनी केलंय, एवढं गोड कीर्तनकार आहे, एवढे सर्व टाळकरी वादक. सप्ताह जरी छोटा असेल तर सप्ताची सप्ताह करणारे खूप मोठे महाराज, बरोबर आहे का नाही? आणि काय नसतं गर्दी, आता आम्हाला तर दररोजची सवय झाली ती गर्दी आणि ते हरण ते मला काही वाटत नाही, कंटाळा आला महाराज. लोकांना तारखी भेटत नाही म्हणून लोक रडतात, आणि मी माऊलीला विनंती करतो माझ्या कमी झाल्या पाहिजेत. कारण कोणतीही गोष्ट आती झाली की महाराज त्याला कंटाळा येतोच. किती आती खाल्लं तरी त्रास आहे, आती कीर्तन केलं तरी त्रास आहे, पण काही गोष्टी हातात घेतल्या त्याच्यामुळे आती करावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, एवढं गोड नियोजन आपण केलं. आपल्या गावाच्या 10-12 म्हशी आल्या का चला आपण कीर्तनाला जाऊ, अजिबात नाही. चुकून जर एखादं कीर्तनात कुत्रा आलं तर लोक त्याला काढून देतात किंवा त्याला दगड हाणतात. बसणाऱ्या मंडळीला फक्त माझी एवढीच विनंती आहे, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या, कुत्रा झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. एवढं जरी कळलं तरी खूप झालं, बरोबर आहे का नाही? पशु काय पाप पुण्य नाही, जमतच नाहीये. काही ना कळालेलं आहे, स्वर्गातील देवांना या नरदेहाचं महत्व कळालेलं आहे, पण त्यांना मात्र मिळालेला नाही. या विश्वामध्ये सर्वात अभागी जात म्हणजे मानवाची, त्यांना नरदेह मिळाले सुद्धा आहे. इथं येऊन काय करायचं, त्याचं फळ काय आहे, ह्या गोष्टीचं ज्ञान सुद्धा आहे, पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळं. महाराज सांगतात, हा तो या झाला फाटा बाधिकेता देवे दिला देह भजना घुमता, देवे दिला देह भजना घुमता, देवे दिला देह भजना घुमता, दिला देह भजना घुमता. तुया झाला फाटा बाधिकेता, बाधिकेता तुया झाला फाटा बाधिकेता, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. माय बाप, त्या भगवंताला जीवनामध्ये आपलं स करण्यासाठी
त्या भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी भगवंतानी एवढा सुंदर निर्देश दिलेला आहे. आणि इथं येऊन जर तुम्ही त्याचं प्राप्ती नाही केली तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्मवाया. कधी मनुष्य देवाचं चिंतन करेल मला तर काही कळत नाही. अगदी थोडा कालावधी तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे. मी तर नेहमी सांगत असतो दिहुडा हो दो दिन का महिमान कब सुमरोगे राम. कधी देवाचं चिंतन करणार आहात. किती गोड कबीर महाराजांनी सांगितलंय बाल अवस्था खेल गवायो तरुण हुआ तो समय गवाया. दिहुडा दिहुडा म्हणजे शरीर. दिहुडा दो दिन का महिमा कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. असं वाटलं होतं कोरोनाच्या नंतर लोक धार्मिक होतील पण अजिबात तसं काही झालं नाही. उलट तर कोरोना नावाची बिमारी तुमच्याने माझ्यासाठी धोक्याची घंटा देऊन गेलेली आहे. प्रत्येकाला सावध केलं की या जगामध्ये तुमचं कोणीच नाहीये. 100 100 कोटी ज्यांचे बँक येते त्यांना सुद्धा ऑक्सिजन भेटलं नाही. हे कोरोनानं तुम्हाला दिलेलं आहे पण लोक का विसर भोडे एवढं काही कळत नाही. कोरोनाच्या नंतर असं वाटलं होतं परमार्थ वाढलं लोक माळकरी जास्त होतील. आहा अजिबात नाही. उलट लोकांच्या मेमरीमध्ये शार्प बसलेलं आहे. आता कोणताही रोग कधी येऊ शकतो त्यामुळे खाऊन घ्या पिऊन घ्या. पिणाऱ्याची संख्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर संध्याकाळी फक्त आत हरिपाठ करण्याच्या ऐवजी 5:30 वाजता इथं करायचा. म्हणजे मग आमखेडचे भक्त बरोबर जे ठरलेले ते असे इथं काशी नाही यांची बेवड्यांची बरोबर 6:30 वाजता काही काही लाजतात बाबांना. पण बाबा नसले की मग तर असे धुम सुट्टात मारा 3 मिनिटात तर तिथं बरोबर आहे. एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. निश्चित संधीचं सोनं करून राहा. वेळ नका वाया घालू. मी दररोज सांगतोय जिंदगी जब तक रहेगी फुरसत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या तो तुमच्यासाठी वेळ देईल. नेमकं काय झालंय माहितीये का तुमचा आणि माझा विश्वास देवावर नाही. मला बाबा नेहमी सांगतात अरे वेड्या कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा तू बसून राम राम म्हण. त्या लिंबाला सुद्धा भाकरी लागतील बरोबर आहे का नाही. पण एवढा विश्वास त्यांचा आहे तेवढा अजून माझा झाला नाही बरोबर आहे का नाही. तेवढा माझा तसंही फिरू फिरू तुम्ही मला एका ठिकाणी बसवणारच आहे. बसायची काय गरज. आता कंबर तर गेलेलंच आहे गुडघे गेलेली. हे वय आहे का महाराज माझं कॅलेस्ट्रॉल वाढलंय शुगरच्या बॉर्डरवर आहे. पण चला घरी बसूनही ते म्हणतात माझी तब्येत खराबच होती मग तुझी फिरून खराब झाली काय. घरी बसणाऱ्यांच्या सुद्धा तब्येती खराबच आहे. मग चला धर्माचं काम करत असताना थोडीफार खराब झाली तरी देव समजून घेईल. विठ्ठल 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 कुंडली कमर हरी विठ्ठल झाला. संधीचं सोनं करून घ्या. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर सर्वांना माहिती आहे भगवंताच्या अवताराचा इतिहास सांगायचा. आणि भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्व मंडळीला न्याते. ओ जब जब होए धर्म की हानी बाढही असुर अधम अभिमानी राम सिया राम सिया राम जय जय राम तब तब धरी प्रभु विविध शरीरा हर ही कृपा निदिस जन पीरा. ज्या ज्या वेळे या विश्वावर ग्लानी येते ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर ग्लानी येते त्या त्या वेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. मी तुम्हाला तुलसीदासजींचं प्रमाण जसं सांगितलं तसं तुकोबराईचं सुद्धा प्रमाण आहे. धर्म रक्षावाया अवतार घेसी धर्म रक्षावाया अवतार घेसी धर्म रक्षावाया अवतार घेसी धर्म रक्षावाया अवतार घेसी धर्म रक्षावाया
धर्म रक्षावाया अवतार घेसी, धर्म रक्षावाया अवतार घेसी। अपना पाली से भक्त जना, अपना पाली से भक्त जना, अपना पाली से भक्त जना, अपना अंबरुषी साठी जन्म सोसिए, अंबरुषी साठी जन्म सोसिए, अंबरुषी साठी जन्म सोसिए। धर्म रक्षा वया अवतार घेसी आपल्या पाळीशी भक्त जना। ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेस भगवंत भक्ताचं रक्षण करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये जन्माला घेतोय। द्वापर युगाची परिस्थिती तीच झालेली आहे। कंस दंत वक्र शिशुपाल यांचा एवढा सुळसुळाट झाला आहे आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणत्या व्यक्तीला होतंय ते पृथ्वी मातेला होते। लढायला लागली पृथ्वी माता, पापी जय भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांची, दिदलासे त्रास ऋषी मुनी सकाळ न पूजिती कुणी देवा एक। पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेल्या, वत्स रूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्रीवा हे तो हे सांगत असे ब्रह्मदेवा। राक्षसांच्या भीतीने कीर्तन होत नाहीये, ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये, काय करायचं कसं करायचं ब्रह्मदेव म्हणे काही काळजी करू नका, चला आपण भगवान विष्णूकडे आपलं दुःख मांडू। गेल्यानंतर भगवान विष्णूंची स्तुती केली। एक सांगतो तुम्हाला, परमार्थामध्ये कोणतंही कार्य तुम्हाला जर एखाद्या माणसाकडून करून घ्यायचं असेल, आपल्या गावामध्ये एक नंबरचा हलकट माणूस असू द्या की जो कधी एक रुपया कोणाला देत नाही, फक्त तुम्ही त्याच्या दारात जा आणि त्याला एवढंच म्हणा, अ पाटील तुमच्यासारखा माणूस अख्ख्या आमखेडमध्ये नाही, ते 5,000 रुपये देऊन कॉपी पाजतो तुम्हाला। याच तोंडानं तुम्हाला चांगलं बोलायचं आणि याच तोंडानं तुम्हाला काय करायचं वाईट बोलायचं। राजकारणी लोक कामं नाही करत पण गोडलंही बोलतात महाराज। तुम्ही कोणतीही मागणी करा ते होच मानतात, कारण त्यांना फक्त मंजूरच करायची असते, द्यायचं काहीच नसतं। मग राजकीय लोकांचा तेवढा जरी गुण तुम्ही आणि मी घेतला तरी आपल्याला दुःख होण्याचं काही कारण नाही, पण काही काही लोकायला मरेपर्यंत चांगलं बोलणं जमतच नाही। असतात काही की विभूती संत त्यांना जमतच नाही, पण त्यांच्या रागवण्यात सुद्धा प्रेम असतं महाराज। माणसाचा राग म्हणजे काळी दगडावरची रेग आहे, माणसाचा राग म्हणजे काळ्या दगडावरची का पांढऱ्या दगडावरची काळी रेग आहे। कोणता आहे, काळ्या दगडावर पांढरी का पांढऱ्या दगडावर काळी, दोन्ही एकच आहे। आणि साधूचा राग जो असतो तो पाण्यावरची रेग आहे। त्यांच्या रागवण्यात सुद्धा तुमचं आणि माझं कल्याण आहे, आणि तुमच्या आणि माझ्या गोड बोलण्या सुद्धा लोकांचं वाटोळ आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। स्तुती सुरू केली भगवान विष्णूची। शशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सर शिरोक्षणम सहार वक्ष स्थलकस्तु श्रीम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम शांताकारम भुजंगने भुजगगशयनम भुजगगशयनम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिविरधानगम्यम वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोक श्रीअनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा। एवढं गोड वर्णन केलं, देव एवढा गदगद 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 झाला आणि गदगद झाल्याबरोबर देवाना आशीर्वाद द्याला। आकाशाची वाणी सांगे सकळा, आकाशाची वाणी सांगे सकळा, आकाशाची वाणी सांगे सकळा, आकाशाची वाणी सांगे सकळा। सळमळ मानसी करू नका, सळमळ मानसी करू नका, सळमळ मानसी करू नका। आकाशाची वाणी सांगे सकळा, शीतळमळ मानसी करू नका, देवाना आश्वासन दिलं काळजी करू नका। देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गाई भक्त। आता अवतार घ्यायचा म्हणल्यानंतर एकटा माणूस तर अवतार घेऊ शकत नाही, पक्ष स्थापन करायचा म्हणल्यानंतर कमीत कमी 40 आमदार नको गाव, 40 पाहिजेत ना, मग स्वतः धनुष्यही भेटल तुम्हाला
आणि सगळंच भेटल. 40 तरी कमीत कमी पाहिजेत. 4-5 जणांवर तुम्हाला पक्ष स्थापन करता येत नाही. देवानं ठरवलं अवतार घ्यायचं, मग अवतार एकट्याल तर घेता येत नाही. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. शेष म्हणजे लक्ष्मणजी. लक्ष्मणजीला म्हणले ओ ओ ओ शेषराव, चला अवतार घ्यायचा आपल्याला. शेषाने हात जोडले, देवा मी सर्वांच्या नादी लागेल गड्या, तुझ्या नादी लागणार. मागच्या जन्मात किती कष्ट झाले देवा मला. अरे 14 वर्षाचा उपवास करावा लागला मला त्या इंद्रजिताला मारण्यासाठी. आता हे शक्यच नाही. पण मला देव एक नंबरचा गोड बोलया, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. खरा रामायणामध्ये जर वनवास कोणाला घडला असेल तर लक्ष्मणाला घडलेला आहे, उर्मिला मातेला घडलेला आहे. आम्ही जर एखाद्या मायमाऊलीच्या घरी चहा घ्यायला गेलो तर ती रडतीन सांगते, महाराज माझ्या पुरीला शेतीसारखा वनवास येऊ. आजकालच्या युगामध्ये शेतीसारखा वनवास, अख्खं घर खाल्लं महाराज तिनं. तरी बाया म्हणतात की माझ्या पुरीला सासून फाशी घेतली त्यामुळं. तरी म्हणतात की माझ्या पुरीला सीतेसारखा वनवास. वनवास पिनवास काहीच नाही महाराज, तुमच्या पुरीचा सगळ्या सासरी लोकांना वनवास आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाने सांगितलं अरे मागच्या जन्मात तू लहान भाऊ होता ना, त्यामुळं तुला माझं सर्व ऐकावं लागलं. पण आता तू वडील होई बा सर्वज्ञ, आता तू माझा मोठा भाऊ. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे, 12 स्कंद आहे, 365 अध्याय. पण दशमस्कंदामध्ये सगळे श्लोक तुम्ही तपासा. ह्या भगवान श्रीकृष्णाने बलराम दादाचं कुठंच ऐकलेलं नाही. कारण एक वचन नाहीच ना, अनेक वचन्या अनेक बाण्या आणि अनेक ठरलं महाराज. कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं तुम्ही कौंडण्यपुराला जा आणि आता अवतार ठरला. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली, ए कंसा ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. खरं सांगा आपल्या बहिणीचं लेकरू आपल्याला मारणार आहे हे भावाला कळल्यानंतर तिला पैठण घेईल का तो. तिला चिखलीला नेऊन काही साडी वगैरे दे, तो आता राक्षसच होता. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेव. वसुदेवानं सांगितलं वेडा आहे का तू, ब्रह्महत्या करतोय. अरे श्रीची हत्या करणं महापाप आहे. हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे ना, आम्हाला कारागृहामध्ये ठेव. मुलगा जन्मला की मी तुला आणून देतो. ठरल्याप्रमाणे मुलगा झाला. वसुदेवाने हातात घेतलं, बस कंसाकडे गेले. सर्वांना चरित्र भागण्यात हे कंसाने त्या मुलाकडे बघितल्यानंतर कंसाच्या मनामध्ये दया आली. अरे आपल्याला तर 8वं मारणार आहे, पहिल्यानं काय केलं. पण जर पहिलं मारलं नाही, पहिले 6 जर मारले नाही तर याचं पाप भरणार. लगेच नारदजी प्रगट झाले, पुण्य सारावया भेटे देवरुसी, वधी बालकासी ठेवू नको. असे बोट केले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अरे वेड्या इकडनं मोजला की इकडचा आठवा येतो, इकडनं मोजला की इकड. तो देव आहे, चतुरातो तो कधी येऊ शकतो. आता तो विनाशकाले विपरीत बुद्धी ते कंसच होता. त्यानं पहिलाही मारला, दुसराही मारला, ती 6ही मारीत दुराचारी. 7वा जो गर्भ योग मायाने तर आश्चर्य करीत जगा माझी. आता 8व्याची तयारी सुरू झाली. नामदेवराय किती गोड वर्णन करतात. नामदेवराय सांगतात, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत से. कंसाचे हृदय जळत से. कंसाचे हृदय जळत से. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय कंसाचे हृदय जळत से.
कंसाचे हृदय देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे। भगवंताने देवकी मातेच्या गर्भामध्ये स्थानापन्न झाल्यानंतर देवकीचं तेज सूर्याला सुद्धा लाजवलं एवढं सुंदर दिसत होतं। आता जन्मकाळ जवळ आला, तुम्ही दरवर्षी कालीचं कीर्तन ऐकताय। दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसु नाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती, अयोनि संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला। 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाल्यानंतर देवकी माता रडायला लागली। याचं कारण पहिले 6 मारले होते, किती मारले होते, तिला वाटलं आता यालाही कंस ठार करल म्हणून सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल। हे ऐकल्यानंतर देव सांगतो अगाई तू काळजी करू नको, कंस मला काय मारणार आहे, मी त्याचं तेरस खाल्लेलं, तू ताण घेऊ नको। असे कंसासारखे मी 1000 लोक मातीत घातले, काय ताण नको घेऊ, फक्त एक काम कराय, तुम्हाला इथं ठेवू नको, एक काम कर, मला इथून तू कुठं नेऊन ठेव, गोकुळाला ठेव, आणि तिथं माया जलमलेली त्या मायेला घेऊन ये। पण आता कसं घेऊन जायचं, हातात हातकडी आहे सगळं आहे, उचलिला कमळापती पायेची पायेची बंधने गळती। देवाने सांगितलं आई नंदाच्या घरा नंदाच्या घरा देवकी माते समोर गेला आणि ते बाळ ज्यावेळेस घ्यायला लागलं त्यावेळी देवकी रडायला लागली, ए ए दादा, अरे तो मुलगा नसून मुलगी, मुलगी तुला काय करणार आहे। पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेला, हातातून सटकली आकाशवाणी झाली, कंसा तू मला काय मारणार आहे, तुला मारणारा माझ्या अगोदर, तुझं लागी वधी उपजला मजाधी। कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळामध्ये येऊ। वयाच्या 65व्या वर्षी नंद बाबाला मुलगा झाला होता, आपल्याला 25व्या वर्षी जरी झाला तरी आपण अख्ख्या आमखिडला पेढे वाटतो, पेढे घ्या पेढे पेढे घ्या, कशाचे, पोरं झाल्यानंतर। माझी तरी विनंती तुम्हाला, पोरं झाल्यानंतर पेढे वाटू नका, ज्यांनी ज्यांनी पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले। पेढे म्हातारपणी वाटा, ज्या दिवशी पोरगा तुमची सेवा करेल, तुम्हाला टायमाला चांगलं बोलल, तुम्हाला 2 टाईम जेवण देईल, निश्चित अख्ख्या गावाला साखर वाटा। पण तरुणपणी वाटू, अख्ख्या गोकुळामध्ये आनंद आहे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या
त्या आनंदाच्या भरामध्ये सगळ्या गोकुळवासियांनी गुढी उभारली. गुढीया तोरणे करती कथा घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी. सगळीकडे आनंद. एक हिंदी कवी सांगतोय. आनंद जी के आंगन में बज रही आज बधाई. किती गोडी. चमत्कार सा हो गया लोगो हो गई बात निराली. असा चमत्कार घडला. नंद बाबा नाचता 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 त्यांची पांढरी दाढी कधी काळी झाली काही कळलं. एक माणूस म्हणे महाराज काय लोकांना अंधश्रद्धा सांगताय हो. तुम्ही सायन्स युगामध्ये जगणारे लोक पांढरी दाढी कुठं काळी होत असती का तुमच्या होत नाही का. तुमच्या नुसत्या दाढ्याच नाही मिशा सुद्धा काळ्या होतात ना. केसही काळे करतो. मग तुमची जर डायनं काळी होत असेल तर देवाच्या बापाची का होणार नाही. नेमकी शंका का घेता मला कळत नाहीये. हिंदू धर्मातले लोक हिंदू धर्मावर का शंका घेतात. मी दररोज कीर्तनातून सांगतोय. तुमचा जर एखादा मुस्लिम समाजाचा मित्र नसेल तर तुम्ही त्याच्यासोबत मैत्री करा. आणि एकदा त्याच्यासोबत फक्त मस्जिदमध्ये जा आणि तो कसा नमाज पडतो एकदा पहा. मुस्लिम समाज ज्या अल्लाला मानतोय त्या अल्लाचा फोटो नाहीये. त्या अल्लाची मूर्ती नाहीये. त्या अल्लाचा पुतळा सुद्धा नाहीये. फक्त एक अद्भुत शक्ती आहे असं ते मानतात. अजून अल्ला कोणी पाहिला का नाही याच्यावर सुद्धा शंका आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या द्या सोडून देशातल्या द्या सोडून विश्वातल्या सर्व मुस्लिम समाजाच्या लोकांना 100% नाही 100%च्या पुढं अल्लाचं अस्तित्व मानणे. मग जी मूर्तीच नाहीये जो फोटोच नाहीये ज्याचा पुतळाच नाहीये न दिसणाऱ्या माणसाचं जर अस्तित्व मान्य करतात मुस्लिम धर्माचे लोक तर आपली तर भगवान श्रीकृष्णाची खूप गोड मूर्ती आहे. प्रभू रामचंद्राची सुद्धा मूर्ती आहे. दत्तात्रयांची मूर्ती आहे. भगवान शंकरांची मूर्ती आहे. मग एवढ्या मूर्त्या पाहून सुद्धा तुमच्या मनामध्ये विकल्प का निर्माण होतो. नेमकं हिंदू धर्मातले लोक कोणत्या चक्कीचा आटा खातात मला अजून काही कळलं नाही. आतापर्यंत हिंदू धर्माचा विरोध दुसऱ्या लोकांनी नाही केला. हिंदू लोकांनीच केलाय. अरे आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा 75 लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. याच्यापेक्षा अजून दुर्भाग्य काय असेल या महाराष्ट्राचं. आपल्याला असं वाटतंय आपण सुरक्षित आहोत. अजिबात नाही. परधर्मातले लोक एवढं सुंदर त्यांचं कार्य चालू आहे. त्यांचं टार्गेट 2024 नाहीये. त्यांचं टार्गेट 2040 आहे. किती आहे. आतापासून जर त्यांनी लोक सुरुवात केले तर 2040 पर्यंत कमीत कमी देशामध्ये 30-35-40% या समाजामध्ये ख्रिश्चन लोक राहतील. महाराज किती राहतील. ख्रिश्चन धर्म. माझी विनंती दादा कधीतरी आपल्या देव काय झालंय. ज्या लोकांना चांगलं करून प्रसिद्ध होता येत नाही ते लोक चांगल्या लोकांचं नाव खराब करून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात. आणि चांगले लोक महाराष्ट्रामध्ये कोणी ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसरं कोण असेल महाराज. नको त्या गोष्टीला. आतापर्यंत एकही मुस्लिम धर्माचा व्यक्ती कधीच अल्लाच्या विरोधात बोलला नाही. जगाच्या मालकाचे जे चमत्कार आहे भगवंतानी जे केले ते तुम्ही माना न माना. साधू संतानं सांगितले ना. मी नेहमी सांगत असतो. एकदा आपल्या आईनं सांगितलं ना बाळा हे तुझे पप्पा आहे. आईनं सांगितलं ना यांना तू पप्पा म्हणायचं. मग पोरानं मरेपर्यंत पप्पावर संशय घ्यायचा नाही. कारण आईलाच माहीत असतं त्याचे खरे पप्पा कोण आहे. मग हुशार लेकरांनी डोळे लावून फक्त त्यांनाच पप्पा म्हणायचं. साधू संताने सांगितलंय ना. आणि साधू संत आहे तुमची आई आहे. कोण आहे. साधू संत कोण आहे. तुमची मायबाप आहे. त्यांनीच सांगितलं तरी आपण लोक संशय घेतो. आता काय करावं काही कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हिंदी कवी सांगतोय. चमत्कार सा हो गया लोगो हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की ये तो दाढी हो गई काली. एवढा आनंद आहे. एकीकडे आनंद आहे आणि एकीकडे मात्र दुःख आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. कंसाने मीटिंग वरवली. ऐका ऐका. जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा पुतना मावशीने उचलला. पुतनेचाही उद्धार केलाय. नंतर मावळ भट्टाची कथा आलेली आहे. विटंबीला भट दिला पाठीवरी. जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगणाचे. पण एक प्रश्न आहे अण्णा माझ्या मनामध्ये. 18,000 श्लोक आहे भागवतामध्ये पण कोणत्या श्लोकामध्ये मावळ भट्टाचं वर्णन केलेलं नाहीये. अजिबात नाहीये. मग आता मावळ भट्टाचं वर्णन जर भागवतात नाही तर नामदेवरायच्या गाथ्यामध्ये नामदेवराय सांगतात की विटंबीला भट दिला पाठीवरी.
जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगणाचे. मग आता नेमकं संप्रदायातल्या लोकांनी व्यासांचं ऐकायचं का नामदेवरायचं ऐकायचं, हे दोन प्रश्न आहे. कारण नामदेवरायच्या अगोदर व्यास आहे ना, 7,500 वर्षापूर्वी भागवताची रचना झालेली आहे. मग व्यासांचं ऐकायचं का नामदेवरायचं ऐकायचं? एका चांगल्या महात्म्याच्या मुखामधून ऐकले. व्यासही आपल्यासाठी पूजनीय कारण की त्यांचंच उच्चिष्ट आपण सर्वजण सांगतोय. मग व्यासही आपल्याला तेवढेच प्रिय आहे आणि नामदेवराय तर आपले प्राणच आहेत, त्याच्यामुळे आपण नेमकं ऐकायचं कोणाचं. त्यांनी जे उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे. व्यासांनी जे भागवत लिहिले ते समाधी अवस्थेमध्ये त्यांना जसं जसं दिसलं तसं तसं गणपतीरायाने काय केलंय, लिखाण केलेलं आहे. पण नामदेवरायाने तसं लिखाण नाही केलं, भगवंताच्या सोबत राहून जे जे झाले अवतार तुका त्याचे आणि जगद्गुरु तुका अवतार आणि संप्रदाय सकळांचा, म्हणजे ज्या गोष्टी व्यासांकून विसरल्या त्या गोष्टी नामदेवरायाने पूर्ण केल्या. आणि मला तरी असं वाटतं वारकरी संप्रदायातल्या लोकांना व्यासांपेक्षा नामदेवरायचं प्रमाण महत्वाचं आहे. विठ्ठल 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 पुंडरीक वरदा हर विठ्ठल देव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु श्लोक महाराज की जय. विठ्ठला 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 चाही उद्धार केला, माबळ भट्टाचाही उद्धार केला आणि आता जगाचा मालक रांगायला लागला. काल्याचं कीर्तन आणि दशक्रियाविधीचं कीर्तन काही काही भागामध्ये खूप आगळं वेगळं असतं. काही काही ठिकाणी काल्याचं कीर्तन 2 तास नसतं, जोपर्यंत भाजी होत नाही तोपर्यंत कीर्तनकारण बोलत राहायचं असंही असतं. आणि त्या दशक्रियाविधी पुण्याकडं असं आहे, कावळा शिवला मग महाराजांनी नुसतं सुरू जरी केलं आणि कावळा जरी शिवला तरी उरका महाराज, कधी कधी कावळा शिवतच नाही. एवढी पंचायत आहे ती महाराज लोकांचे पानं संपून जातात तरी कावळा अवघड होतं. म्हणून जगाचा मालक रांगायला लागला. नामदेवराय वर्णन करतात किती गोड गवळे नामदेवराय सांगतात. तळवे तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघान गुडघान रांगत डाव्या गुडघान गुडघान रांगत डाव्या गुडघान गुडघान रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघान गुडघान रांगत डाव्या गुडघान गुडघान रांगत डाव्या गुडघान गुडघान रांगत रंगानी रंगनाथ तुम्हा देखिलास रंगानी रंगनाथ तुम्हा देखिलास रंगानी रंगनाथ तुम्हा देखिलास रंगानी रंगनाथ तुम्हा देखिलास तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेक डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. गवळण जसवंती पै सांगे आलिया कृष्णाची नी मागे एने एने वो श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले एने माझे कवाड उघडिले एने शिंके वो तोडिले दया दुधाचे भक्षिले वो लंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणच जाते धरुणी कृष्णाशी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. आता चुकल्यानंतर ते नंतर पाहू पण आता म्हणून तर घेऊ तुम्ही उभे असल्यावर ते हुंबड महाराजाला काही सूचना. आता मी तर लहानच ते म्हणे तुम्ही तो निर्गुण निराकार महात्मा उभा केला म्हणे मला हाय ते विनोद विसरून जायचे म्हणे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नामाचा पुंडलिक काय पुढं
काय नामा केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी ज्यांचं पाठी त्याचं ऐकूच येईन मला काही आणि बाकीच्या याचं चुकीचं सांगावं तर परत बोलणे खावं लागते बरोबर आहे का जगाचा मालक रांगायला लागला रांगता रांगता थोडा मोठा झाला आणि गल्ली बोळीत फिरायला लागला पोरांच्या तब्येती पाहिल्या वाळून गेल्या त्या पोरांनो आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले गोपाळाने सांगितलं देवा जेवढं काही दही दूध तूप निर्माण होतं तेवढं सगळं डेअरीला जातं ढेरीला काही राहत सर्व गोपाळांना एकत्रित केले भगवंतांनी एक पक्ष स्थापन केला त्या पक्षाचं नाव आहे माखन चोर मित्र मंडळ अध्यक्ष भगवान उपाध्यक्ष बलराम दादा आणि सचिव पेंद्या आणि खोड्या सुरू झाल्या महाराज आता चोरी कशाची करायची दया दुधाची चोरी मग पेंद्याला सांगितलं पेंद्या पेंद्या सचिव होता ट्रस्टीमध्ये सगळ्यात चालू खातं सचिवाचं असतं सचिव गरीब पाहिजेत नाही तर अध्यक्षाची सही घेऊन तो कधी पैसे काढायला काही सांगता येत नाही त्याच्यामुळे सचिव गरीब ठेवला पाहिजेत आमच्या ट्रस्टी तर असे लोक आहे की त्यांना माहीतच नाही आम्ही ट्रस्टी ते बरोबर आहे का नाही आणि काय करायचं आपलंच सगळं ट्रस्टी लोक ट्रस्टीसाठी मरतात कामासाठी मरत माणसानं म्हटलं पाहिजेत की बरं तुम्ही आमच्या ट्रस्टीत या लोक आले की म्हणतात महाराज आम्हाला तुमच्या ट्रस्टीत घ्या तिथं काही काही बँक येते का त्याच्यातून काही पैसे कमवायचे अजिबात नाही लोकांची मानसिकता एवढी खराब झाली लोकांना असं वाटतं की परमार्थसुद्धा पैसा कमवला पाहिजेत कुठतरी कमवायची बुद्धी कमी ठेवा म्हणजे देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल 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 सर्वांना एकत्रित केलं आणि भगवंतांनी आवाहन केलं ए पुराणो याल तरी यारे लागे तुम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचं ना खरं सुख प्राप्त करून घ्यायचं मी तर नेहमी सांगत असतो मानवी देहामध्ये जर माणसाला जीवनामध्ये खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर माणसाने एक तर देवाच्या मागे गेलं पाहिजे नाही तर साधूच्या मागे गेलं पाहिजे संसारिकाने संसारिकाच्या मागं जाणं म्हणजे उघड्या शेजारी नागव गेलं रातभर हिवान मेलं कारण विश्वातला प्रत्येक जीव भगवंताने अपूर्ण ठेवलेला आहे प्रत्येक गोष्ट देवाने प्रत्येकाला दिलेलीच नाही कोणाला रूप दिलं तर गुण दिलेलं नाही काहीला गुण दिलं तर रूप दिलेलं नाही काही काही भाग्यवान असे असतात की त्यांना रूपही नाही गुणही नाही लता मंगेशकरांसारखी गायिका परत या विश्वामध्ये जन्माला येणार नाही एवढं वय 98 वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला तरी पण आवाज 16 वर्षाच्या लेकरासारखा होता का आवाजामध्ये सरस्वती होती पण जेवढं सुंदर गाणं होतं तेवढं सुंदर रूप नव्हतं महाराज काही काहीचं रूप चांगलं असतं तर गुण चांगला नसतो काही काहीच भाग्यवान देवांना असे जन्माला घातलेले की त्यांना रूपही नाही म्हणजे गाढवान शेत खाल्लं पाप ना पुण्य तसा कार्यक्रम आहे रूपही नाही आणि गुण तर एकही घेण्यासारखं नाही देवान प्रत्येकाला अपूर्ण ठेवलं ज्याला संपत्ती दिली त्याला शारीरिक सुख नाही दिलं ज्याला शारीरिक सुख दिलं त्याला संपत्ती दिली नाही काही काहीला काय काय खाव याची पंचायत आहे काहीला काय खाव याची पंचायत आहे आळंदीत विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना दगड पचन होत होते तर भाकरी खायला भेटत नव्हत्या आता खायला एवढं आहे काही जरी खाल्लं तरी लगेच काही विवाढून जातं देवाचं गणितच असं आहे ज्या वेळेस खाव वाटतं त्यावेळेस देत नाही आणि ज्या वेळेस गरज नसते त्यावेळेस एवढा देतो बाबा 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 महाराज घ्या ना पण महाराजाला फक्त गोळ्याच खावं लागतं बाकी काही खाता येत नाही देव हुशार आहे महाराज देवाची फक्त मेक माणसाच्या लक्षात आली की सगळं समोर कळतं माणसाला पण लोकांचं विशेष आहे ऐका जगाच्या मालकाने सांगितलं एक तर माणसानं देवाच्या मागं जावं नाही तर साधूच्या मागं जावं साधूच्या माणसं साधूच्या सहवासात गेलं तर निश्चित तुकोबर आहे सांगतात ना तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी एकदा साधूने ठरवलं ना महाराज तुमचा उद्धार करायचा मग देवाची इच्छा असो नसो देवाला तुमचा उद्धार करावाच लागतो जगाच्या मालकाच्या खोड्या सुरू झाल्या बघता बघता गवळणी ज्यावेळेस सकाळी उठायच्या आणि गवळणी ज्यावेळेस पाहायच्या त्यावेळेस गवळणीच्या लक्षात यायचं की बाबा आतापर्यंत या गोकुळामध्ये कधीच चोऱ्या झाल्या नाही पण ज्या दिवसापासून या नंद बाबाला लेकरू झालं त्या दिवसापासून चोऱ्या वाढल्या बरं नंद बाबा म्हणजे काही ग्रामपंचायतचे सदस्य नव्हते नंद बाबा म्हणजे नंदगावचे राजे होते 9 लाख गाई होत्या काही लोक म्हणतील महाराज किती धापा मारताव तुम्ही 9 लाख गाई का सोप्या आहे का इथं 5-10 गाई सांभाळायच्या म्हटल्यानंतर 2 एकर पेरून जमत नाही 9 लाख गाई सांभाळायला लोक तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या पैशाने वृंदावनला जा तुम्ही गेले होते नामखेडचे गेले होते ना तुम्ही त्या बरसनाला एका महात्म्याची गोशाळा आहे आजच्या तारखेमध्ये काय त्यांचं नाव रमेश बाबा त्यांची आजच्या तारखेमध्ये तिथं कमीत कमी 1.5 ते 2 लाख गाई असतील महाराज किती 2023 मध्ये जर एक महात्मा 2 लाख गाई सांभाळत असेल
तर जगाच्या मालकाच्या बापाकडनं उलाग गाई न राहणार याच्यासाठी तुम्ही संशय घेऊ नका. तुम्ही नसलं तरी होच म्हणा, तुम्ही संशय घेऊ नका. नेमका संशय माणसाचा चांगल्या गोष्टीविषयीच येतो, वाईट गोष्टीविषयी संशय येत. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यावेळेस गवळणी उठायच्या आणि बघायच्या त्यांना कळायचं, आतापर्यंत चोऱ्या झाल्या नाही. पण नंद बाबाच्या लेकरू ज्या दिवसापासून जन्माला आलं त्या दिवसापासून चोऱ्या वाढल्या. गवळणीला गॅरंटी होती, तया विन नासी, त्याच्याशिवाय कोण खोडी करणार आहे महाराज. मी खरं सांगू, नव्हे दुसरी आयसे, तुम्ही चोरी करून करून कशाची करू शकता हो. लय तुम्ही चोर असाल तर हरभर चोरू शकता तुम्ही, लोकांचा चारा चोरू शकता. याच्याही पेक्षा चोर असाल तर तुम्ही घरकुल चोरू शकता मोदी साहेब. याच्यापेक्षा जर अट्टल चोर असेल तर एखाद्या गोरगरिबाची 13,000 संडा चोरू शकता. याच्यापेक्षा माणूस काय चोरी करेल, कोणी धरणं चोरी करेल, कोणी रोड चोरी करेल. पण देवानं जे चोरलं ते कोणाला शक्य झालं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे हरिने माझे हरिले चित्त, चित्त हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, चित्त हरिने माझे हरिले चित्त, हरिने हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. हा भार वित्त विसरले, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, घरा आता कैसी जाऊ घरा. हा भार वित्त विसर नंदाची आपुरी. आजी चोरी केली खरे, त्या नंदाच्या बाबानं चोरी केली. आणि चोरी केल्यानंतर आता गवळणीचा सर्वांना चरित्र भाग पाहती. गवळणी तवती पालथी दुधाने, दुधाने पालथी पाहिल्यानंतर सर्व गवळणी म्हणायच्या, बाई ही जर चोरी कोणी केली असेल तर फक्त नंदाच्या लेकरांनी केली. बरं, नंदाच्या लेकराकडे जायची हिंमत नव्हती कोणी. बाई म्हणून काही म्हणू लागल्या, अगं त्या नंदाच्या लेकराला दोष देऊन काय फायदा आहे. हे सगळं जर कोणामुळं घडत असेल त्या तुकोबरायमुळं घडत आहे. निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. निर्गुण असणारा विश्वाचा विश्वाचा मालक, त्याला नावा रूपाला जर कोणी आणला असेल तर ते अनियला रूपा बळे करोनी खळे हरिदासा सवे तुकया मेला तेने अगुण. निर्गुण असणारा भगवान परमात्मा सगुण रूपाला जर आणायचं काम कोणी केलं असेल तर ते तुकोबरांनी केलंय. म्हणून म्हणते नंदाची आपुरी, आजी चोरी केली खरे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताच्या चोऱ्या सुरू झाल्यानंतर काही गवळणी म्हणल्या, बाई किती दिवस सहन करायचं. 10-5 वयस्कर गवळणी यशोदेकडे, ए यशोदे तुझ्या पोराला समजून सांग, रात्री आमच्या घरी येत दही दूध तूप खात. बर, खाण्याची गोष्ट खाल्ली पाहिजे त्याविषयी आमचं काही दुमत नाही, पण दह्या दुधाचा नासुडा करतय. हे ज्यावेळेस यशोदेनं ऐकलं त्यावेळेस यशोदा त्या गवळणीला सांगू लागली, का ग लाजा वाटते का तुम्हाला, एवढंस लेकरू आहे ग माझं, 5 वर्षाचं लेकरू आहे, त्याला रात्री सू जरी आलं तरी ते मला उठवतं. तुमचं शिंक किती मोठं आणि त्या शिंक्यापर माझ्या लेकराचा हात कसा पुरत असेल. या विश्वामध्ये अशी कोणतीच आई नाहीये की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे. यशोदा सांगू लागली, 5 वर्षाचे माझे बाळ ग अंगणी ग माझ्या खेळ, काल टिकाची घेता आळ गे गोकुळच्या नारी, सावळा गे चिमना माझा गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याची गोटी लागता गे याचे पाठी, तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी.
तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता या गोपाळा तुम्ही बारा आळ घेता शारंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी हा ब्रह्म विदेता जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी अनेक प्रकारचे उपमा देऊन यशोदा त्यांना सांगू लागली तुम्हाला कळतं का सोन्यासारखं माझं लेकरू 5 वर्षाचं त्याला काही कळत नाही बिचाऱ्या नाराज झाल्या आणि परत चालल्या खालच्या कोपऱ्यामध्ये गवळून राहत होती ती म्हणे का ग येशोदेकडे गेल्या होत्या ना तुम्ही अगं गेलो होतो म्हणे पण काही पुरावा नसल्यामुळं यशोदा आमच्यावर खवळली अशा अनेक गवळणीने गहाणे सांगितलेले महाराज नाथ बाबा सांगतात दुसरी आली धावत मने ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना कोटवर सोसुदिंगाना ऐका ना तिसरी आली धावोनी मने ग बाई काय केली करनी पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटे ना यशोदे बाळ तुझा ताना बांधून देते आणि देवाला एखाद्या गोष्टीला चॅलेंज केलं ती करायला देवाला खूप आनंद देव तिच्या घरी गेले दही दूध तूप लावणी सर्व खाल्लं दया दुधाचा नासुडा केला आणि देव निघायला लागले दोघं नवरा बायको झोपलेले होते तिच्या वेणीची नेच्या दाढीची गाठ बांधून दिली देव गेला निघून सकाळी आता पूर्वीच्या गवळणी होत्या सकाळी 4 वाजता उठावं लावायचं साडा सारवण करावं लागायचं आता तो विषयच राहिला नाही महाराज आता बहुतांशी गवळणी सूर्य अगोदर उगवतो नंतर त्या उगवत्या बरोबर आहे का नाही सगळ्या सूर्यवंशी झाल्या कोणत्या झाल्या सूर्यवंशी आता काही सडा टाकायचं काम नाही राहिलं सगळ्या स्टाईल झाल्या सगळं खूप चांगले दिवस आहे महाराज आता पण सकाळी लवकर उठलं पाहिजे ते शास्त्र सांगते पण मी तुम्हाला सांगणार नाही कारण मी उठतच नाही आपण जी गोष्ट बरं कसं उठणार आहे सकाळी राहत आज मी किती वाजता 5:30 वाजता घरी आलेलो आहे आणि 5:30 वाजता उठून कसं उठायचं 5 नाही शक्यच होत नाही ते बाबासारखं जमतं ठाईचं बैसुनी करा एक चित्त मी कीर्तनकार असून माझी बायको लवकर नाश्ता देत नाही 9 जेवतात ते प्रारब्ध लागतं ना महाराज त्यांना त्यांचं वाक्य आहे पैसे कमवायचे तुम्ही आणि ते खायचे कसे खर्चायचे कसे आम्ही बरं आहे म्हणलं प्रारब्ध ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे आपल्या बायका असून आपल्याला लवकर टायमावर चहा भेटत नाही ते ब्रह्मचारी असून संध्याकाळी 4 जेवतात म्हणजे हे अन्न मान धन अन्न सुद्धा प्रारब्धात लागतं कमवणं जरी आपल्या हातात असलं तरी खाणं शेवटी त्यांच्याच आता दे विठ्ठल 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 सकाळी तो कवळ्या उठल्यानंतर त्याच्या दाढीला झटका बसला तो म्हणला का ग ए कळतं का तुला मस्त होऊन या मातली धांगडी करी ओढावडी मजा लागी कळतं तुझं वय का दाढी ओढायचं आता तिलाही थोडा वेणीचा झटका बसल्यामुळे ती म्हणे माझं जाऊ द्या हो तुमची अख्खी दाढी पांढरी झाली तुम्हाला अक्कल आहे का म्हणे हे म्हणायचा दाढी ओढली ती म्हणायची वेणी ओढली उजेडात जाऊन पाहिली गाठ हा हळूच तिला म्हणलं का ग बाई काही किसण्याला म्हणली होती का म्हणे हो म्हणली होती त्यानं माझ्या घरी येऊ कशाला शहाणपणा केला म्हणे अगं बाई त्याच्या जो जो नांदी लागला तो मसनात गेलेला आहे रावण लागला तो गेला कुंभकर्ण लागला तो गेला कंस लागला आपलं काय घेऊन बसले बरं आता देवानं बांधलेली गाठ आहे ती ब्राह्मणानं बांधलेली गाठ 7 जन्म सुटत नाही महाराज तोच नवरा मला 7 जन्म भेटावा म्हणून तुम्ही मायावर काय करता कशाला प्रदक्षिणा घालता कशाला तसं माणसासाठी सुद्धा तशी व्यवस्था पाहिजे होती हो ही बायको 7 जन्म भेटू नये म्हणून येड्या बापडीला अशा उलट्या प्रदक्षिणा पाहिजे होत्या ठीक आहे बरोबर आहे नाही
एक एवढा कंटाळ सात जन्म ऍडजस्ट नाही करू शकत महाराज माणूस बरोबर आहे का नाही. आणि तुम्हाला सुद्धा नसेल तर तुम्हाला सुद्धा असे ते येडीबाबूळ ते एरंड नाही का बेसरम बेसरम आपल्या तिकडे ते राहिलं नाही त्याला अशा उलट्या प्रदक्षिणा घालायच्या. ते उजेडात पाहिलं गाठे बरं त्या दोघांचं असं होतं बायको होती साडेचार पाच फूट आणि हे बिचार साडेतीन फूट ती पुढं चालायची हे मग एवढी फजिती बाबा 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 बाबा. आणि देवानं गावात अगोदर सांगून ठेवलं होतं ऐका ऐका उद्या सकाळी साडे आठ वाजता आपल्या आमखेड मध्ये सोंग येणार आहे हो. आता पूर्वीचे ते सोंग यायचे बघा आईचे ते चैत्र महिन्यामध्ये. आता सोंग म्हटल्यानंतर चिंगळे पांगळे पोरं सगळे सोंग पाहायला आणि ही बिचारी पुढं चालायची आणि हे माग हा म्हणे का ग कशाला फजिती करून घेतली कशाला तुला काय गरज होती. बरं पेंद्या हुशार होता पेंद्यानं काय केलं रिकामा मिरच्याचं पोतं घेऊन आला मिरच्याचं पोतं कळतं ना रिकामा मिरच्याचं पोतं घेऊन आला आणि त्या गवळणी समोर असं झटकलं जसं झटकलं तसं तो ठसका झाला आणि ठसका झाल्याबरोबर आ छी छी म्हणल्याबरोबर मागचा गवळ्या पुढं आला पुढं येऊ द्या पण तो माग टाकायचा. कशी तरी रडत पडत कशी तरी यशोदेकडे गेले ए यशोदे तुझ्या लेकराला समजून सांग किती फजिती केली देवानं पाहिलं आणि देवाचे पाया पडले देवा आता याच्यानंतर मी तुला कधीच धमकी देणार नाही. देवानं नुसतं पाहिल्याबरोबर गाठ सुटली कृपा कटाक्षे नुसतं बघितल्याबरोबर गाठ सुटली. असे अनेक प्रकारच्या खोड्या विश्वाच्या मालकाने केलेल्या आहे. एक मायमाऊली सकाळीच उठली रांगोळ काढत होती हा बाबा जसं झोपीतून गेला तसं त्या आईकडे गेला म्हणे का गे ए आजी काय करते मावशी तू काय नाही कृष्णा मी रांगोळ काढते म्हणे मी कलर भरू का त्याच्यात म्हणे हो बाजूल म्हणे तू तिला बाजूल केलं हा बाबा अष्टदळ काढिले अंगणी आणि वरी मुते चक्रपाणी. अशा अनेक खोड्या विश्वाच्या मालकाच्या आहे. नाथ बाबा किती गोड वर्णन करतात ऐका आवरी आवरी आपुला काना आमुचा सुना नसी एला आमुचा सुना आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना नसी एला आमुचा सुना नसी एला तुझा मना अजूनी लाज नाही तुझा मना अजूनी तुला गोड वाटे कना 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 नसिएला मुचा सुना नसिएला मुचा सुना नसिएला मुचा कवी तोले की सुनासी कोठे लोनी साग अमासी न सांगता वासुरे सोडी बिदिसी आपण खातो दही दूध तूप लोनी हात पुसतो सुनेच्या मुखा लागोनी एका जनार्दनी करी करणी जातो पळोनी ते थोनिया. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज. खोड्या सांगायचं म्हणल्यात आता 12 वाजून गेले बरोबर आहे का नाही. आणि पुढे ही बहुत करणे आहे ही सेवा झाली मला कीर्तनाला पुढे जाणं आहे बरोबर आहे का नाही. ही सेवा आहे ना ही कीर्तन नाहीये. आणि कीर्तनासाठी आहे आहे तुका म्हणे केला नारायण कीर्तनासाठी अवतारच आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या बरोबर 12 वाजता एक आमखेडची बोबडी गवळण तिथं आली तोत्री आणि यशोदेला सांगू लागली यशोदे काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. यशोदा म्हणली काय सांगू नको उरक तू कुठके खाल्लेले सकाळी आम्ही काहीच खाल्लेलं नाही आम्हाला भूक लागलेली. जात होते यमुना पानिया वातेत भेतला थावला दोईवल तोपी मैल पुछा चिन खांद्यावली कामला काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. अग लेकरू इथे माझ राजाचा मुलगा आहे मी त्याचा मेकअप केलाय पुढे ऐक ना यशोदे. तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पलाली
पलता पलता धतलो न पललिंदोईची धादल फुटली घागर फुटली ना तुझी काळजी कशाला करती दोन तीन घागरी घेऊन जाय लेकराला बोलू येशोदे ऐक माझे दुलदे फुटले गुडगे फुटले ना तुझे मग आपण आधार हॉस्पिटलला घेऊन जाऊ ना आधारच आहे ना का ते काळे डॉक्टर आहे बघा ते पिऊन ऑपरेशन करतात डॉक्टरचं एकदा ऑपरेशन केलं की ते फेलच परत ऑपरेशन करायचं कामच नाही माझे गुलगे फुटले मग मी ललत बथले तिकलून आले शालंग पाणी मला पोता ती धलले काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते यशोदा म्हणली भाऊ बस झाला आता आता तुझं लोक सांगत होते यशोदे तुझ्या पोराला समजून सांग भगवंतानं ज्या वेळेस घरात खोड्या केल्या त्यावेळेस यशोद्याला कळालं लोक सांगतात ते खोटं नाही आपलं पोरग वय मग पोरग जास्त विचित्रपणा करायला लागले बापाकडे दोनच पर्याय असतात एक तर त्याला आळंदीला पाठवायचं नाही तर त्याला हॉस्टेलला पाठवायचं का वराहटे आळंदीला जाणारा माल बहुतांश काही एवढा काही मेरिटचा नसतो अन्ना का चांगला असतो अजिबात नाही जे गावात एक नंबरचं येडं ते आळंदीला चांगलं पोरग आळंदीला जातच नाही महाराज चांगलं पोर इकडे MBBS इकडे MD इकडे IAS IPS आमच्याकडे सगळा चायनाचा माल आहे महाराज पण काय माझ्या ज्ञानोबराईचं हृदय असेल काही कळत नाही काय माझ्या ज्ञानोबराईची कृपा असेल कितीही इकडं येडं पोरग नेऊन घाला महाराज ज्ञानोबराईची कृपा झाल्यानंतर ते एवढं सुंदर बोलतं की क्लास 1 क्लास 2 वाल्याचंही डोकं चालत नाही हे सामर्थ्य ज्ञानोबराईचं आहे महाराज म्हणून तर ज्ञानाबाई माझी चांगल्याचा सांभाळ तर जगामध्ये कोणीही करेल महाराज पण वाईटांचा सांभाळ करणारी विश्वातली पहिली जर आई कोण असेल तर माझी ज्ञानाबाई म्हणून सर्व विश्वाने माझ्या ज्ञानोबराईला माय म्हणलेलं आहे आणि यशोदेनं सांगितलं भाऊ तू आता इथं राहायचं नाही गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना घेऊन जाय खेडे नंदाचा काना खूप सुंदर गवळणी 50 पाठ केले होते ते आहे अजून ध्यानात पण हे पुढं असले की आर देवी सरतात नाही तशी जीप जड पडती माझी तर काय कळत नाही तर माझ्या पुढं महाराष्ट्रात कोणी बोलत नाही अण्णा एवढा विचित्र आहे मी मला कोणी असू द्या पण हे पुढं उभे राहिले की जीबीला असं काय होतं कारण आपआप जड पडती ती असते काही कळत नाही आपआप घाम येतो विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडी येला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना अनेक खेळ खेळले माझ्या भगवंताने गोपाळाने आणि शेवटी गोपाळ थकले चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वन वन पायपिटी झाला क्षीण भगवंताने सर्व गोपाळांना एकत्रित केलं सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि पहिला काला माझ्या भगवंतानी यमुनेच्या किनारी केला काला काला म्हणजे तरी काय हो हे दही दूब लाह्या खाणं हे तर घरी सुद्धा भेटतात दहीहंडी घरीही पडू शकतो मग काला या शब्दाचा अर्थ काय सोपं आहे महाराज जास्त अवघड सांगता येत नाही ना आपण कधी ऐकलं नाही श्रवण केलं त्यामुळे अवघड जमतच नाही अंतकरणातले विकार नष्ट करून अंतकरणातला जातीवाद नष्ट करून अंतकरणातलं राजकारण नष्ट करून अंतकरणातला द्वेष नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन माझ्या भगवंताचं भजन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा कला विठोबा भगवंतानी पहिला कला यमुनेच्या किनारी
किनारी केला त्या काल्याचं वर्णन करत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, बिभरत वेनुम जठरपटयो शुंगवेत्रे च कक्षे वामे पानमशुल कवलम तत्फलांगिलिषु तिष्ठन मध्ये सुपरिसुरयो हासयन नर्म बिस्वई स्वर्गे लोके मिशति भूभुजे यज्ञ भुगबाल केली। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। तोच काला माझ्या ज्ञानोबर अधिक सर्व साधू संत मंडळी चंद्रभागेच्या तिरी केला, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळ असिलाया वाटी। आणि तोच काला सकल संतांच्या आशीर्वादाने माझ्या ज्ञानोबरायच्या आशीर्वादाने गेल्या 4-5-6 वर्ष, किती वर्ष आहे आपलं हे सप्त्याचं, भरपूर वर्ष आहे मला वाटतं, किती आहे 10 वर्षापासून चालू असलेला आपला हा सप्ताह